आणि पुढे कशा प्रकारे त्यांची पावलं पडत आहेत मला असं वाटतं हेही पाहणं तितकंच आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. परंतु आज मी त्यांना जो पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंब्यावरती मी आज पक्षाची इथे पदाधिकाऱ्यांची आमच्या पक्षाच्या नेत्यांची आमच्या पक्षाच्या सरचिटणीसांची महिला आमच्या सगळ्या आलेल्या आहेत त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक आज इथे लावली. भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षातल्या लोकांनी तीन पक्षातल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आहे कोणाशी बोलायचे आणि पुढे कशा प्रकारे जायचे या प्रकारची यादी एक दोन दिवसामध्ये आमच्याकडनं तयार होईल त्याप्रमाणे ती त्यांच्यापर्यंत जाईल. आणि आमच्याही जे पदाधिकारी असतील माझे जे महाराष्ट्र अधिकारी असतील त्यांनाही ते योग्य मानाने वागवतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यांनी कोणाशी संपर्क साधायचा आहे काय करायचे कारण त्याच्यामध्ये मग गोळ नको की हा आला तो आला असल्या काही गोष्टी नकोत त्याच्यामुळे त्यांनाही कळलं पाहिजे की कोणाशी संपर्क साधायचे ज्याच्यातनं आमचे लोक कशा प्रकारे काम करतील आणि पूर्णपणे सहकार्य करायचं आणि पूर्णपणे प्रचार करण्यासाठी म्हणून मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. परंतु कोणाशी संपर्क साधायचा आहे त्यांनी आमच्या लोकांशी ते आत्ता त्यांना सांगितलं जाईल त्याप्रमाणे संपर्क साधल्यावरतीच प्रत्यक्ष काम सुरू होईल. त्याच्यासाठी जी आजची बैठक होती ती आत्ताच पार पडली. मी आत्ता मी काही ठरवलं नाहीये पुढे बघितलं आमचे बुकिंग असतात तुम्ही काय पहिल्यांदा बघताय काय सगळ्यांचा ठेका घेतला का तू बाकी ज्यांना बोलू देत.